नमस्कार, गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 35-40 वर्षांपूर्वी दर श्रावणात प्रत्येक कल्याणची अगदी लयलूट असायची। प्रत्येक सणाला आणि प्रत्येक वाराला नेमून दिलेली एक कहाणी असायची। आजच्या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती, या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका। आज मी घेऊन आली आहे चातुर्मासातल्या कहाण्या या मालिकेअंतर्गत कहाणी शुक्रवारची देवीची। आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे। तो दारिद्र्यानं फार पिडला होता। त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली, आपल्या गरिबीचं गाणं गायलं। शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं। ती म्हणाली, बाईबाई शुक्रवारचं व्रत कर, हे शुक्रवार तू श्रावणापासून धर, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदीकुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिळापत द्यावी आणि नंतर आपण जेवावं। याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असंही शेजारणीनं सांगितलं। ब्राह्मणाची बायको घरी आली, देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली। त्याच गावात तिचा भाऊ राहत असे। एके दिवशी तो सहस्त्र भोजन घालू लागला। साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही। ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील। पुढे दुसऱ्या दिवशी सारे ब्राह्मणांचे थवेच्या थवे भावाकडे येत आहेत, पोटभर जेवत आहेत। बहिणींना विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतोय, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनात विचार केला। सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली। पुष्कळ पानं मांडली होती, एका पानावर जाऊन बसली, शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं। सर्व पानं भरली आणि सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं। वाढता वाढता तिच्या पानाशी आला, ती खाली मान घालून बसली होती। तिला हाक मारून भाऊ म्हणाला, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, डाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, त्यामुळे मी काही तुला बोलावलं नाही। आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या येऊ नकोस, असं सांगून भाऊ पुढं गेला। ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली। दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई मामाकडे जेवायला चल। बहिणीनं विचार केला, कसाही झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे, आजचा दिवस बाहेर पडला तर तितकाच फायदा, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली। भाऊ पुन्हा तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला, ती खाली मान घालून बसली होती। भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकतही नाहीस, तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं तरी आज आपली डुकरीणीसारखी पोरं घेऊन आलीस, तुला लाज कशी काय नाही ग वाटली, आज आलीस ती आलीस, उद्या पुन्हा आलीस तर हाताला धरून घालवून देईन। तिनं ते मुकाट्यानं ऐकलं, जेवून उठून चालती झाली। पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली, भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली, फार दुःखी झाली, देवाची प्रार्थना केली, सारा दिवस उपवास घडला। देवीला तिची दया आली, दिवसोंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली। असं करता करता वर्ष झालं, बाईचं दारिद्र्य गेलं। पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली, भावाला जेवायला बोलावलं। भाऊ मनात ओशाळा झाला, बहिणीला म्हणू लागला, ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये, नाही काही म्हणू नको, घरी काही जेवू नको, उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही। बहिणीनं बर म्हटलं, भावाच्या मनातलं कारण जाणलं। दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीपाणी केली, दागदागिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली। तो भाऊ वाटच पाहत होता। ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं, इतक्यात जेवायची पानं वाढली, ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं।
भाऊ जेवायला बसला. ताईनं शालजडी काढून पसल्या पाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, भावानं शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाटावर ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झाले असतील म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली, लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला, जिलेबी उचलून मोत्यांच्या पेडांवर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई हे काय करतेस? ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिलाच मी भरवते. भावाला काही हे समजेना, त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा रे बाबा, हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण जे होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला, तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली, नंतर दोघंजण जेवली, मनातली अडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. नंतर भाऊ बहिणीकडे जेवायला गेला, तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा मला करो, ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. टाईम मशीनमध्ये बसून त्या काळात फेरफटका मारला तर या कहाणीतून काय काय लक्षात येतं पाहूया बरं. या जुन्या भावगीतात जे म्हटलंय ते अगदी खरंय आणि हे फार पूर्वीच या शुक्रवारच्या कहाणीत सांगून ठेवलं गेलंय. श्रीमंत भावाची ही गरीब बहीण जोवर पुन्हा पुन्हा भावाकडे आयती जेवायला जात होती तोवर ती पुन्हा 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 अपमानित होत होती. तिच्या भावानं तिला हाकलून दिलं तो क्षण तिच्या साक्षात्काराचा. त्या दिवशी देवीला तिची दया आली आणि दिवसोंदिवस ती सुखाचे दिवस दाखवू लागली. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये बर का की देवीनं तिला सगळं फुकटाम फाकट दिलं असणार. नक्कीच नक्कीच ही बहीण स्वयंसिद्धा झाली असणार आणि कष्टातून तिनं समृद्धी मिळवलेली असणार. मला सांगा, बिना कष्टाचं आपल्यापैकी कोणाला काही मिळालंय का आजवर? प्रत्येकाचं उत्तर नाही असंच असणार. तेच तर सांगतेय ना मी, या बहिणीनं कष्ट केले असणार, व्रत आचरलंच असणार, आणखीन मरमर राबली असणार तेव्हा लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली असणार आणि तिच्या घरी कायमची मुक्कामाला आलेली असणार. केजाळणीकडे गरिबीचं गाणं गाणारी आणि भावाच्या गावजेवणामध्ये तीन तीनदा बिनबुलाया मेहमान म्हणून जाऊन अपमानित होणारी ही बहीण आपली आणि आपल्या लेकरांची पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या लाचार लोचटासारखी पुन्हा पुन्हा जाणारी ही बहीण या बहिणीनं स्वतःच्या हिमतीवर समृद्धी दारी आणून उभी केली असणार, यातून निष्पन्न काय झालं? तर निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा आणि धगधगीत लावारस बाहेर पडावा तसं हिचं स्वचं भान असं लखलखलेलं आपल्याला कहाणीत दिसतं. आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं भावाला कृतीतून जाणवून दिलंय. अहो काय म्हणून काय विचारता, हेच ना की माझ्याकडे नसलेल्या लक्ष्मीमुळे तू माझा अपमान केलास आणि आज मी श्रीमंत झाल्यावर तुला ताई आठवली, ताईला तू जेवायला बोलावलंस तेव्हा आता मी मात्र निमित्त मात्र. आणखी एक कहाणी ऐकताना लक्षात आलंय का तुमच्या, या कहाणीत फॅन्टसी किंवा अद्भुत काहीच नाही. ना बोलणारे प्राणी पक्षी, ना चमत्कार वाटावा असं काही, ना अतर्क्य वाटावं असंही काही. या कहाणीत उलगडलंय माणसांमधलं नातं आणि नात्यांमधलं माणूसपण. कहाणीकार सांगतोय, एखाद्याकडे संपत्ती आल्यावर त्याला दिलेला मान हा त्या संपत्तीला दिलेला मान असतो,
त्यामुळं तराजूच्या एका पारड्यात रक्ताची नाती आणि दुसऱ्या पारड्यात अगदी कुबेराची जरी संपत्ती घातली तरी नात्याचंच पारडं नेहमी जड राहणार हे लक्षात ठेवायला हवं. या कहाणीतल्या शुक्रवारच्या व्रतात भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत सांगितली. भाजलेले हरभरे म्हणजे आपल्याला माहिती आहे फुटाणे. आरोग्यासाठी नियमित फुटाणे खाण्याचे फायदे काय तर यादी खूप मोठी आहे. पटापट एक धावता आढावा घेते. फुटाण्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. फॅट्सचं आणि कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. फुटाणे प्रथिनांचा आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. या फायबरचा उपयोग पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी होतो. फुटाणे खाल्ल्यानं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. रक्तातील साखर स्थिर राहते. मधुमेहींसाठी तर फुटाणे उत्तम चॉईस आहे. फुटाणे हाडं निरोगी आणि मजबूत बनवण्याचं काम करतात. फुटाण्यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. त्या काळातले लोक आपल्यासारखे हेल्थ कॉन्शियस, डाएट कॉन्शियस वगैरे अजिबात नव्हते. पण तरीही अमुक एक गोष्ट करा असं म्हटलं की कोणी फारसं मनावर घेत नाहीत. आणि म्हणून फुटाणे खाणे ही फायद्याची गोष्ट धार्मिकतेशी जोडून व्रतामध्ये ॲड केली गेली. असो, तुर्तास इतकं पुरे. आलं तुम्हाला ऐकू आलं? हे बघा, हे टाईम मशीन धडधडायला लागलंय. चला आपला परतीचा प्रवास सुरू. आत्ताच्या घडीला वर्तमानात पाऊल टाकू. पळभर विश्रांती घेऊ आणि पुन्हा भेटू पुढची कहाणी ऐकायला. अगं बाई थांबा थांबा, एक महत्त्वाचं राहिलंच की लाईक शेअर आणि कमेंट संगे तुम्ही करावी सबस्क्राईबची पेरणी. बेल आयकॉनला क्लिक करून सुफळ संपूर्ण यूट्यूबची कहाणी. धन्यवाद.